या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. यवतमाळ जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल देवराम अवचरवार याची निर्घुण हत्या करण्यात आली होती व त्या हत्यारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे. 15 मे रोजी मध्यरात्री या माहिती अधिकार कार्यकर्त्याची निर्घुण हत्या करण्यात आली होती. याचा निषेध करण्यात आला व त्याच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत देऊन आरोपींना कठोरात कठोर कारवाई करण्याची यातर्फे मागणी करण्यात आली आहे. याबद्दलचं माहिती अधिकार महासंघातर्फे असं निवेदन देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता प्रशासन नेमकी काय कारवाई करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. घाटजी तालुक्यातील पारवा या गावातील माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल देवराव पोचवार यांची दिनांक 15 मे रोजी मध्यरात्री अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचा आम्ही निषेध व त्या जे त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांचा निषेध व त्यांना कठोर कारवाई त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी असे आम्ही माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने मी जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन आसने व तालुका अध्यक्ष चेतन पाटील तसेच आमचे कार्यकर्ते संपूर्ण बोदवड तालुक्याचे हे आम्ही तहसील कार्यालयांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. तसेच वरिष्ठ मंडळी व वरिष्ठ अधिकारी यांनी या बाबतीची दखल घेऊन संबंधितांवरती योग्य ती कारवाई करावी व अशा प्रकारे घटना घडू नये त्याकरिता अतिशय चांगल्या प्रकारे कायदा व सुव्यवस्था चालली पाहिजे याकरिता आम्ही निवेदन देत आहोत.